नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांना 10% आरक्षण देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे काही ऐकायला तयार नाहीत. मनोज जरांगेंनी आपल्या आंदोलनाच्या आत्तापर्यंतच्या जवळपास 6 महिन्याच्या टप्प्यांमध्ये अनेकांना अपशब्द वापरलेले आहेत, अनेकांचा त्यांनी पाण उतारा केलेला आहे. आजच्या या ताज्या घडामोडीमध्ये मनोज जरांगे आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच विरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांचा हा संताप एकनाथ शिंदेंच्या विरोधात आरक्षणाच्या श्रेयवादातून आलाय का, हा प्रश्न आहे. एका बाजूला मराठ्यांना 10% आरक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गुलाल उधळून कौतुक होत असताना, दुसऱ्या बाजूला ज्यांनी आरक्षणाचं आंदोलन गेले जवळपास 6 ते 8 महिने चालवलं त्या मनोज जरांगेंकडे कोणी साधं फुलाची पाकळीसुद्धा द्यायला तयार नाही. कदाचित याचा संताप मनोज जरांगेंच्या तोंडून व्यक्त होतोय की काय, असा सवाल शिंदे समर्थकांना पडलाय. शिंदे यांनी डोक्यातली हवा कमी करावी या शब्दात मनोज जरांगे बोलू लागलेले आहेत. जरांगे विसरले की हे तेच एकनाथ शिंदे आहेत जे मनोज जरांगेंचे आजवर आश्रयदाते होते. मनोज जरांगे यांना आंदोलनाच्या निमित्तानं लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी एकनाथ शिंदेंकडून पुरवल्या गेल्या आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंचं सगळं ऐकलं सुद्धा. मंत्री पाठवा म्हटलं की शिंदे मंत्री हजर करायचे, अधिकारी पाठवा म्हटलं की शिंदे अधिकारी हजर करायचे. प्रसंगी स्वतः शिंदे 2 वेळा मनोज जरांगेंना ज्यूस पाजायला सुद्धा पोहोचले. इतकं सगळं होऊन सुद्धा मनोज जरांगे आज शिंदेंवर आगपाखड करतायत. आणि केवळ आणि केवळ ते आगपाखड करून थांबत नाहीत, तर भविष्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा वजा आदेश त्यांनी जारी केलेला आहे. मनोज जरांगे यावेळेला आदेश देत असताना वृद्ध मराठा लोकांना या आंदोलनात उतरू पाहतायत. वृद्धांनी उपोषण करावं असं सांगून मनोज जरांगेंना नक्की काय साध्य करायचं आहे, हा प्रश्न येतोच. आणि त्यांना या संपूर्ण लढाईमध्ये एकनाथ शिंदेंची आता कोंडी का करायची असेल, हाही मुद्दा आहे. जे शिंदे आजवर आरक्षण देऊ शकतात म्हणून प्रमाण प्राप्त होते तेच मनोज जरांगे यांच्या लेखी आता डोक्यात हवा गेलेले एकनाथ शिंदे झालेले आहेत, असं का व्हावं? जरांगेंचं काय भिनसलंय हे लक्षात घ्यायला हवं आणि त्याही पलीकडे जाऊन हा प्रश्न सुद्धा उपस्थित करायला हवा. आता आंदोलनाची धमकी देणाऱ्या मनोज जरांगेंच्या पाठीशी माणसं किती उरली आहेत? लक्षवेधीच्या या भागात आपण यानिमित्तानं विविध मुद्द्यांची चर्चा करतोय. शीर्षक आहे, मनोज जरांगे शिंदेंचं का ऐकत नाही आहेत. चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडली गेलेली मंडळी कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, ते मनोज जरांगेंची बाजू मांडतील. या चर्चेमध्ये आपल्यासोबत उपाध्यक्ष स्वराज्य संघटनेचे या नात्यानं अंकुश कदम आहेत. अंकुश कदम आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असणार आहात, कृपया आपण कॅमेऱ्यात बघत राहावं. आणि आपल्यासोबत संजीव भोर आहेत, शिवसेना प्रवक्ता, या नात्यानं ते या चर्चेत आहेत. पहिला मुद्दा पटकन डॉक्टर मोरे आपल्याला. डॉक्टर साहेब, शिंदे काल परवापर्यंत आपल्यासाठी गोड होते, आता अचानक शिंदे कडू कसे झाले? प्रसाद सर, लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तुम्ही मराठ्यांना दिलेलं आरक्षण 14 घालवलं, 19 घालवलं आणि ते ऐन वेळेच्या निवडणुकीच्या वेळेला घालवलं. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागू झालेल्या आहेत, पुन्हा निवडणूक जिंकायच्या आणि पुन्हा मराठा समाजाला तुम्ही हायकोर्टाच्या चक्रामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या चक्रामध्ये त्यात अडकवायचं, हे किती दिवस चालणार आहे? पण आता मला सांगा डॉक्टर मोरे, 14 आणि 19 आरक्षण घालवणारे एकनाथ शिंदे कुठे होते? 14 एकनाथ शिंदे काय करत होते, 19 एकनाथ शिंदे काय करत होते? आणि 19 तर आरक्षण घालवणारं उद्धव सरकार होतं, उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते आरक्षण गेलं हे सगळ्यांना ठाऊक आहे, मग शिंदे कसे जबाबदार? नाही, मुद्दा असा आहे की शिंदे सरकार जरी नसेल पण वेगवेगळ्या प्रकारची सरकार होती. आतापर्यंत शिंदे साहेब देखील एक महिन्यापूर्वी म्हणत होते क्युरिटी पिटिशन मध्ये आपल्याच बाजूला निकाल लागणार आहे, आपणच जिंकणार आहोत. त्या क्युरिटी पिटिशनच्या बाबतीत काय झालं, अद्यापही न्यायालयानं काही ठोस निर्णय घेतलेला नाही. म्हणजे जी सरकारला शाश्वती होती आश्वासन जनतेला देत होतं, मग दुसरा कायदा करण्याची गरज काय? क्युरिटी पिटिशन जर तुम्ही जिंकत आहे, आपल्याला सर्वोच्च न्यायालयामधून न्याय मिळणार आहे,
असं माननीय मुख्यमंत्री साहेब सांगत होते, तर मग तो न्यायिक अध्यापक का मिळाला नाही? कारण एका वाक्यात तो निर्णय यायला हवा होता. बरं, आपल्याला या मुद्द्यावर उत्तरं लागतील, पटापट आपण चर्चेला पुढे नेणार आहोत. आपल्याला वेगवान रीतीनं चर्चेत अनेक मुद्दे उपस्थित करायचे. संजीव भोर, मनोज जरांगे, आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या बद्दल बोलू लागलेले आहेत ती भाषा समर्थनीय असू शकत नाही. एकनाथ शिंदे या व्यक्तीच्या बद्दल मनोज जरांगेंच्या मनामध्ये द्वेष असू शकतो, राग येऊ शकतो, मानवी स्वभाव आहे, याला टाळता येणार नाही. पण लक्षात घ्यायला हवं की ज्यांच्याविषयी बोललं जात आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर हा आपल्याला राखायला हवा, कारण तो सन्मान पदाचा असतो. इतके दिवस शिंदे गोड होते, आता शिंदे मनोज जरांगेंसाठी कडू का झाले आहेत, याचं तुमचं विश्लेषण काय आहे? संजीवजी, मला प्रश्न रिपीट करा. प्रसादजी, मला माझा टेक्निकल प्रॉब्लेम होता. जी, आपल्याला कुठपर्यंत ऐकायला आलं? मी आपल्याला असं विचारू इच्छित होतो की मनोज जरांगेंना कालपर्यंत शिंदे आवडत होते, आता शिंदेच्या डोक्यात हवा गेली आहे, इथपर्यंत वक्तव्य मनोज जरांगेंनी का करावं? कसं आहे, मनोज जरांगेंचे जे वक्तव्य आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळी वक्तव्य येत आहेत, त्यामुळे ज्यांच्या डोक्यावर, ज्या ज्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या डोक्यावर स्वतःच डोकं आहे, आपण म्हणतो अशी जेवढी लोक आहेत जे स्वतःच्या बुद्धीने विचार करतात, स्वतःचा विवेक वापरतात, त्या प्रत्येकाला मनोज जरांगेंचं वागणं जे आहे सध्या सकाळ दुपार संध्याकाळ जे बदलतं, त्यामुळे प्रश्न निर्माण झालेले आहेत, संभ्रम निर्माण झालेले आहेत. हा माणूस आज काय, आज एक बोलणार तर उद्या दुसरी मागणी करणार, आज एक वक्तव्य करणार उद्या काहीतरी वेगळं विपर्यस्त वक्तव्य करणार, हे आता मागचा 5-6 महिन्यापासून महाराष्ट्र बघतोय. मात्र यांच्याबद्दल मराठा समाज कधी नव्हे तो एकवटलाय, आणि म्हणून यांच्याबद्दल कुठलंही वाईट बोलायचं नाही, यांच्या चुका दाखवायच्या नाहीत असं अनेकांना वाटत आलेलं आहे. त्याच्यात आमच्यासारखेही लोक आहेत की यांनी या आंदोलनात केलेल्या अक्षम्य चुका आहेत ज्यामुळे मराठा समाजाचे दूरगामी हानी होऊ शकते, दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यावर होऊ शकतो, अशा अनेक बाबी आहेत. मात्र समाज एकवटलेला आहे आणि त्याला गालबोट लावायचं नाही, म्हणून यांच्याबद्दल कोणीही यांचे जे काही चुका दिसत असतील, आक्षेप दिसत असतील, जरी ते व्यक्त केलेले नाहीत, त्याचा मात्र ते आता गैरफायदा घेऊ लागलेले आहेत. आणि अवास्तव आणि कोणत्याही टोकाला जाऊन कोणत्याही भूमिका मांडायला लागलेले आहेत, त्यामुळे आता त्यांच्या चुकांवर बोलावं लागेल अशी परिस्थिती. याच मुद्द्यावर एक मिनिट, आपण चर्चा अगदी मुद्द्यावर आणलीत, डॉक्टर मोरेंना उत्तरही त्याची द्यायची आहेत. संजीव भोर, हे आत्ता होत नाहीये, तुम्ही तात्काळ ही जी भूमिका मांडलीत की मनोज जरांगेंच्याकडून आंदोलनाच्या निमित्तानं समाजाची दिशाभूल होऊ लागलेली आहे, हा मुद्दा आणि हा आक्षेप आत्ता तात्काळ अनेकांच्याकडून समोर यायला लागला. याच्या काही दिवस आधी काय घडत होतं, तर मनोज जरांगे जे कोणी त्यांना मदत करतात त्यांनाच बरोबर खड्यासारखं उचलून बाजूला टाकतात. आता मनोज जरांगेंच्या बद्दलचा आक्षेप असा आहे की आंदोलन चुकीच्या दिशेला नेलं जात आहे. संजीव भोर, आपल्यासाठी माझा प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्या 5 चुका मनोज जरांगेंच्या आहेत ज्या समाजाला घातक ठरू शकतात? अनेक अनेक बाबतीत ज्या जे विषय आंदोलनाचेच नव्हते ते मनोज जरांगेंनी आंदोलनाचे केले, आंदोलनाचे करण्यामाग त्यांचा कदाचित आपलं नेतृत्व स्थापित करण्याचा हेतू असू शकतो, आपल्या भोवती सगळी चर्चा झाली पाहिजे, आपलं एकमेव नेतृत्व महाराष्ट्रात राहिलं पाहिजे, इतर कोणीही काम करीत नाही, इतर कोणीही समाजाचं काम केलं नाही, अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यासाठी सतत ते प्रयत्न करतात की काय, तशा पद्धतीने त्यांचं सगळं सुरू आहे की काय असं वाटायला आता पुरेसं अशी शंका याला पुरेसा वाव आहे. कारण एक उदाहरण मी आपल्याला देतो की दुसऱ्यांदा मनोज जरांगेंनी जेव्हा उपोषण पुकारलं आणि त्या उपोषणाच्या दरम्यान काय झालं बघा, 1000 कोटीची प्रॉपर्टीचं नुकसान झालं, म्हणजे जाळपोळ झाली, बीडमध्ये झाली, जालन्यात झाली, महाराष्ट्रात झाली, अगदी आमदारांची घरं कार्यालय जाळली गेली, याच दरम्यान म्हणजे कोट्यवधी रुपयांची जाळपोळ झाली, दुसऱ्या बाजूने 1000 मराठा समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले, आणि या दरम्यान जे काही भावनिक वातावरण तयार झालेलं होतं, या भावनिक वातावरणात कित्येक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या, जीव दिले, आणि याच्या बदल्यात मनोज जरांगेंनी काय केलं तर सरकारनं 2 महिन्याची मुदत वाढवून दिली. ठीक आहे, कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी 2 महिन्याची मुदत वाढवून दिली. मग ही मुदत तर सरकार बरोबर डायलॉग केला असतं तरी सरकारने वाढवून दिली असती,
त्याच्यासाठी बिलकुल या मुद्द्यांवरची उत्तरं लागतील. आपलं आपलं हे मत नोंदवून घेतलेलं आहे. मला फक्त एकच छोटी बाब आपल्या निदर्शनास आणायची आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा मुद्दा अद्यापही कायम आहे. तुम्ही जी भूमिका मांडत आहात त्यात आवाज वरखाली होतोय, त्यावरची सुधारणा करून घेऊ. आणि त्याचबरोबर तुमचे हे मुद्दे घेऊन आता मी आधी अंकुश कदम यांना बोलायला देतो आणि एकत्रितरित्या आपण उत्तर त्यानिमित्तानं नंतर घेणार आहोत ते डॉक्टर मोरे यांच्याकडून. मला आधी अंकुश कदम आपल्याला विचारायचं आहे, आपण एकनाथ शिंदेंच्याकडे गुलाल उधळायला गेलात, एकनाथ शिंदेंचं खूप कौतुक तुम्ही गेले दोन एक दिवस करताय ते दिसलंय, आरक्षणाचं म्हणजे विधेयक मंजूर व्हायच्या आधीच तुम्ही एक बॅनर लावलात आणि त्यानिमित्तानं शिंदेंचं कौतुकही त्या बॅनरवर लेखी स्वरूपामध्ये केलं. हे सगळं तुम्ही करत असताना आताच्या घडीला जो व्यक्ती कालपर्यंत तुमचा नेता होता तोच व्यक्ती एकनाथ शिंदेंना चुकीचं ठरवतोय. मुद्दा इथे असा आहे, नक्की कोण चुकलंय आणि नक्की घोळ कुणाकडून होतोय? प्रसादजी, इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की गेली 60 वर्ष मराठा समाजाला एक वालीच नव्हता अशी परिस्थिती होती. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली जर का हे आंदोलन चालू होतं तर मला वाटतंय मनोज जरांगे पाटील हे आपल्याला जे लाठी हल्ला झाला त्याच्यानंतर महाराष्ट्राला माहिती झाले. त्याच्या अगोदरचे कित्येक वर्ष आम्ही मनोज जरांगे आम्ही एकत्र काम करतोय. मी इथून 400-400, 500-500 त्यांच्या समर्थनात काही आंदोलन होती त्याच्यासाठी गाड्या घेऊन गेलेलो होतो. मनोज जरांगे यांच्याबद्दल दुमत नाही, पण मनोज जरांगे असतील मला एक साधं उदाहरण सांगायचं आहे. 23 मार्च 1994 जो जीआर आहे जी, ज्याच्यामध्ये शरद पवार हे एका सहीने मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत होते आणि कायद्यामध्ये अगदी ओबीसी मध्ये समाविष्ट करून देऊ शकत होते. परंतु शरद पवारांच्या मुळे गेली 40 वर्ष मराठा समाजाच्या तरुणांना वनवास भोगायला लागलाय. त्या पद्धतीनं मराठा समाजाच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या आणि 40 वर्षानंतर असा कुठला तरी नेता येतो, तो मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर 20 दिवसामध्ये ज्या मागच्या सरकारने म्हणजे जे शरद पवार सरकार असू द्या, उद्धव ठाकरेंचं सरकार असू दे, त्यांच्यामुळे ते आरक्षण गेलं. ऍक्च्युली इतक्या अक्षम्य चुका केल्या त्या कोर्टामध्ये, त्यांनी साधं ट्रान्सलेशन सुद्धा केलं नव्हतं. इतक्या अक्षम्य चुका केल्या त्या सरकारच्या विरुद्ध एकही शब्द कोण बोलत नाहीये. आणि ज्या एकनाथ शिंदेनी या मागच्या सरकारनं 6,000 विद्यार्थी आहेत त्यांना क्लास 1 क्लास 2 अधिकारी असताना सुद्धा त्यांच्या नियुक्त्या करू शकले नव्हते, घाबरत होते. एकनाथ शिंदेनी सांगितलं कंटेम ऑफ कोर्ट हो द्या माझ्यावरती, मी जेलमध्ये जायला तयार आहे, या मुलांना न्याय देणार. आणि त्यांनी न्याय दिला. त्याच्यानंतर मनोजदादांच्या मागण्या चालू झाल्या, मनोजदादांचं आंदोलन चालू झालं. मनोज जरांगेंच्या प्रत्येक गोष्टीला एकनाथ शिंदेनी साथ दिली. आज 60 वर्षामध्ये मराठा मराठवाड्यामध्ये 100 सुद्धा नोंदी नव्हत्या कुणबींच्या, आज 32,000 नोंदी सापडलेल्या आहेत. 35,000 नोंदी, 35,000 × 40 करा, आज 15-16 लाख मराठा समाजाच्या बांधवांना तिथं कुणबी सर्टिफिकेट भेटू शकतात. आज एवढी मोठी म्हणजे हा झाला फक्त मराठवाड्याचा, इतर मराठा समाज महाराष्ट्रातल्या उर्वरित मराठ्यांचा वेगळा प्रश्न. त्याच्यानंतर ज्या ज्या तरतुदी करायच्या आहेत त्या त्या तरतुदी करण्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेही कमी पडले नाहीयेत. मला एक मिनिट अंकुश कदम, पटकन आपण मुद्द्यावर येऊया, चर्चेला वेगात पुढे न्यायचंय. आत्ताच्या घडीला तुम्ही असं सांगितलं की एकनाथ शिंदेनी काय केलं, पण या एकनाथ शिंदेच्या डोक्यात हवा गेली आहे हे शब्द आहेत मनोज जरांगेंचे. तुम्ही ऐकताय, तुम्ही शिंदेच्या आसपास वावरत असता, तुमच्या लेखी शिंदेच्या डोक्यात हवा गेली आहे का? हवा भलत्याच्याच डोक्यात गेली आहे, कोणाच्या डोक्यात हवा गेली आहे? शिंदेच्या आसपास वावरून समाजाचं हित. आज त्या ठिकाणी शेकडो मुलं आलेली शिंदेचा सत्कार करायला, की त्यांनी त्यांना जे आत्महत्या करू शकले असते पण त्यांना वाचवलं या, आणि शिंदेच्या आसपास राहून आम्ही समाजाला कसा न्याय द्यायचा हे बघत असतो. माझं एक म्हणणं आहे की कुणीही मग समाजामध्ये तेढ निर्माण आहे तर प्रत्येक मराठ्याने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. शिंदे एक गरीब शेतकरी मराठ्याच्या कुटुंबातून आले, त्यांच्या गावाला कोण गेलं ना तर खरं वास्तव कळेल. मग अशा परिस्थितीतून जो सर्वसामान्य म्हणून आलाय त्याला वेदना संवेदना कळतात ना. आणि शिंदे साहेबांनी जर का मराठा समाजाला म्हणजे हे मोर्चे बिरचे जाऊ द्या, 58 मोर्चे झाले त्यावेळी शिंदे साहेब मराठा समाजाशी एकनिष्ठ होते. मग मला सांगा ह्या सत्तेसाठी एवढे वर्ष संस्थानं तयार केली मराठा समाजाच्या नावाने, ती कुठं होती? तर मग माझा असा संशय आहे
की याच्यामध्ये सरासर कुठंतरी विरोधी पक्षांचा हात आहे. आज आम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक ठिकाणचे राष्ट्रवादी आणि उभाटा गटाचे कार्यकर्ते हे याच्यामध्ये कधीही चांगलं म्हणू शकत नाहीयेत. आणि मागासले पण सिद्ध करणं हीच मुळात आमची मागणी होती. आता पटकन डॉक्टर मोरेंपर्यंत पोहोचूयात. अंकुश कदम, आपले मुद्दे लक्षात आले. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही हे सांगायचा प्रयत्न केलात की शिंदे किती महान आहेत. आता मुद्दा दुसरा महत्वाचा असा आहे आणि ज्यात तुम्ही तुमच्याकडून एक महत्वाचं वक्तव्य केलंय ज्याला चर्चेत दखलपात्र मानायला हवं, ते म्हणजे असं डॉक्टर मोरे आपण ऐकलेलं आहे. डॉक्टर मोरे, सरळ सरळ काय सांगितलं जातं शिंदे समर्थकांकडून? मनोज जरांगेंच्या तोंडी राष्ट्रवादीची भाषा आहे, म्हणजे जी जुनी राष्ट्रवादी, आताचा राशप, शरद पवार समर्थक, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे समर्थकांची जी भाषा आहे ती मनोज जरांगेंच्या तोंडी आहे. आणि मनोज जरांगे त्यांची भाषा, त्यांची भूमिका चालवतात. प्रसाद सर, मला जरा थोडा वेळ मिळाला तर मलाही सांगता येईल तुम्हाला. बिलकुल, मी आपल्याला पूर्ण 2 मिनिटं देतो. तर मुद्दा असा आहे, हा विषय समजून घेतला पाहिजे की तुम्हीच नागपूरला अधिवेशन घेतलं, तुम्ही सांगितलं की आम्ही फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन त्याच्यावरती कायदा करणार. शिंदे समिती तुम्ही नेमलेली आहे, त्याच्या अगोदर समिती नेमली होती, ती मराठवाड्याचा सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात होती. तिनं 3 महिने ते काम केलेलं नाही, बरोबर आहे? आणि 3 महिने काम केल्यानंतर शिंदे समिती नेमली. शिंदे समितीला आम्ही गॅजेट मान्य करा आणि मराठवाड्यामध्ये जे मुळात हैदराबादमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता आहे, बीसी म्हणून मान्यता आहे, तेलंगणामध्ये बीसी म्हणून मान्यता आहे, तसं मराठवाडा आम्ही हैदराबादचा भाग होतो, आम्हाला देखील ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या. ही मुळात मागणी आहे मराठवाड्यांची. आणि सगळे स्वयंची अधिसूचना तर तुम्हीच काढलेली आहे आणि त्या अधिसूचनेमध्ये ज्या काही दुरुस्त्या आहेत, जे काही संदिग्धता निर्माण केलेल्या आहेत ती दूर व्हावी हा एक प्रयत्न आहे. आणि शिंदे साहेबांनी ज्या काही नियुक्त्या केल्या त्याचं स्वागतच आहे. त्याच्याबद्दल त्या नियुक्त्या दिल्या मराठा समाजाच्या बांधवांना त्यांचं स्वागतच आहे. ते सकारात्मक पाऊल टाकू लागलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं मराठवाड्यात नोंदी कमी आहे तर सगळ्या स्वयरामध्ये 8-10% सुद्धा लोक त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही. बाकी मराठ्यांनी करायचं काय? बर, तुम्ही मराठा म्हणून आरक्षण देऊ लागले ही मागणी नव्हतीच आमची. केंद्राच्या आरक्षणाचं काय? हे राज्यापुरतच आरक्षण मिळेल, परत ते कोर्टात टिकेल की नाही याच्याबद्दल शासकता आहे. निवडणूक झाल्यानंतर अनेक मागच्या वेळेस तुमचे सेव नेशन सेव मेरिट, त्यानंतर तुमच्या युथ फॉर इक्वॅलिटी, ओबीसीच्या संघटना, त्यांनी स्वागत केलं की आम्हीच मराठी, इकडून ओबीसीला धक्का लागू द्यायचा नाही आणि तिकडून तुम्ही सर्व कोर्टामध्ये चोह बाजून कोर्टात लढून मराठा आरक्षण देखील हाणून पाडायचं. ही जी नीती चालू आहे, मराठा समाजाची कोंडी करण्याचा प्रकार चालू आहे, तो फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून साहेब, शिंदे साहेबांची भूमिका जरी सकारात्मक असली पण तिन्ही जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आंतरविरोध आहे आणि एकमेकावर कुरगुडी करण्याचा प्रकार चालू आहे. ज्यावेळेस अंतरवली सराटीला जे हल्ला झाला आणि फडणवीस साहेबांना माफी मागितली, त्यानंतर गुन्हे मागे घेण्याचं प्रयोजन झालं, अद्यापर्यंत तुम्ही गुन्हे मागे घेतलेले नाही. आणि भुजबळ साहेबाला पुढे करून तुम्ही यांनी असे मराठा समाजाला हल्ले केले, मराठा समाजाने जाळपोळ केली, हे जे मराठा समाजाला बदनाम किंवा कुठं हनामाऱ्या होत्या किंवा कुठं काही वैयक्तिक वाद होतात ते मराठा समाजाला घडवलेले आहेत, असं मराठा समाजाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि त्याच्यामुळे सरकार पक्षाचा दबाव म्हणून ओबीसीला धक्का लागू नये म्हणजे काय? अरे, घटना विरोधी मागणी आहे. ओबीसी हा प्रवर्ग आहे, ते जात नाहीये, त्याला कोणत्याही समाजानं जर ट्रिपल टेस्ट आपण इंदिरा साहनी खटल्यामध्ये मान्य केल्या तर कोणत्याही समाजाला तुम्ही रोखू शकत नाही. आणि तुम्ही कोण रोखणार आहे? आणि सरकार पक्षात राहून मी धक्का लागूच देणार नाही, येऊच देणार नाही, जिवंतपर्यंत असेपर्यंत असं होऊच देणार नाही, काठ्याला मारू, हातपाय तोडू, ह्या ज्या परिभाषा आहेत ह्या जरा चुकीच्या आहेत. आणि जाळपोळीमध्ये मराठा समाज होते हा दानंद खोटा चुकीचा आरोप आहे. कोणीतरी हे घडून आणलं आणि त्यात इतर समाजाचे 22 आरोपी आहेत, तपासून घ्या त्याच्यामध्ये कोणाकोणावरती केस दाखल झालेले आहेत. तर मराठा समाजाने जाळपोळ केली, अशा प्रकारचं सरकारमध्ये राहून भुजबळ साहेबांना पुढे करून एक मराठा ओबीसीचा संघर्ष आणि दरी निर्माण करण्याचा हा महाराष्ट्रामध्ये जो प्रकार चालू आहे तो दुर्दैवी आहे. डॉक्टर मोरे आपण या मुद्द्यावरून एक सूचित करू पाहत आहात की राज्यात जो काही संघर्ष उभा राहिलाय जाती जातीचा तो स्टेट स्पॉन्सर्ड म्हणजे राज्य सरकारनंच घडवलाय. आपण इतकं बेधडक विधान करत आहात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे पुरावे असतील अशी अपेक्षा आहे मला. प्रसाद सर, राज्य सरकारनं नाही पण राज्य सरकारच्या पद्धतीनं हे काम होत आहे अशा प्रकारचं दिसतं. कारण तुम्ही आंबेडकर समितीमध्ये काही फार वेगळं नसतं मोरे साहेब जे करतात ते राज्य सरकारमध्ये बसलेले असतात, त्याच्याशिवाय गोष्टी होत नाहीत. तुम्ही सरळ सरळ ही भूमिका आता मांडलेली आहे की राज्यात जे काही तेढ निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं ते तेढ निर्माण करणारं वातावरण सरकारच्याकडून झालं. मग सरकारमध्ये कोण होतं?
सरकारमध्ये आता तीन पक्ष आहेत. प्रसाद सर, हा विचार जर केला, छगन भुजबळ सरकार सत्तेमध्ये राहून माणूस जर समाजामध्ये भुजबळ साहेबांचा मी आदर करतो, परिवर्तनवादी विचार त्यांनी चालवला, मोठ्या खस्ता खाल्लेला आहे मान्य आहे, पण आज विचार तुमचे कुठे चाललेत? ईडीच्या आणि सीबीआयच्या धाकांना तुम्ही काय करू लागलेले आहे? एक मोठ्या समाजाच्या विरोधामध्ये समाजामध्ये तेढ आकस निर्माण करण्याचं काम तुम्ही करू लागलेले आहे, आणि तुम्हाला कोण प्रोटेक्शन करतं? आंबटच्या सभेमध्ये अर्धे किती लोक विविध पक्षांचे आहेत, म्हणजे तुम्ही प्रोटेक्शन त्यांना देता, गृहमंत्री सर्व त्यांना पोलीस यंत्रणा पुरवतो, तुमचे आमदार तिथं आहे, खासदार तिथं आहे विविध पक्षांचे, आणि पक्षांचा जो राष्ट्रवादी पक्षांचे जे सिनियर मोस्ट मंत्री आहेत, तर ते मंत्री देखील त्यांना पाठबळ देतात. म्हणजे याचा अर्थ काय? डॉक्टर मोरे यांनी चर्चेमध्ये एक अत्यंत महत्वाचं वळण आणलेलं आहे. चर्चेत आत्ताच्या पर्यंत टप्प्याटप्प्याने गोष्टी उकलत चाललेल्या आहेत. मनोज जरांगे यांचे समर्थक शिंदेंवर का चिडलेत याची उत्तरं ते देऊ पाहत आहेत, त्याचा प्रतिवाद इथे असलेले बाकीचे दोन मान्यवर करतायत, पण आत्ताच्या घडीला चर्चेत आलेलं वळण गंभीर आहे. शिंदेंनी दिलेली वचनं पाळली नाहीत हा जरांगेंचा आरोप आहे. हा जरांगेंचा आरोप तसं पाहायला गेलं तर विरोधक सुद्धा करतायत, आणि विरोधकांची भाषा पण हीच आहे. पण त्या पलीकडे जाऊन राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण सरकारनंच लावलं हाही आता आरोप जरांगेंचे समर्थक करतात. जेव्हा जरांगे समर्थक असं म्हणतात तेव्हा त्याला उत्तर शिंदे समर्थकांना द्यावं लागेल, कारण हा गंभीर आरोप आहे आणि याच स्वरूपाची भाषा आपण यापूर्वी ऐकलेली आहे. तेव्हा ही भाषा ही शिव उबाठा आणि राशपच्या नेत्यांच्या तोंडी होती. भोर साहेब या निमित्तानं आपलं उत्तर लागेल. जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तो सरकारच्या वतीनं झाला, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. बघा कसं चाललंय यांचं, कसे दुटप्पी मांडणी करतायत जरंगे असतील किंवा त्यांचे जे कोणी प्रतिनिधी असतील. एकीकडे म्हणायचं मराठा ओबीसी वाद सरकार लावतंय, मराठा ओबीसी वाद सरकार लावतंय का सरसकटची मागणी करून जरंगेंनी लावली. ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबीची जात प्रमाणपत्र द्यायला अगदी ओबीसी महासंघाचा सुद्धा विरोध नव्हता. मात्र याच जरंगेंच्या अज्ञानामुळं असेल किंवा अपरिपक्वतेमुळं असेल किंवा अकार्य त्यांच्या अननुभवामुळे असेल, यांनी अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करून विनाकारण वातावरण पेटवलं. आता हे मराठा ओबीसी वाद लागू नयेत म्हणूनच राज्य सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा कलेक्ट केला, राज्य मागासवर्ग आयोगाकडून एवढं मोठं सर्वेक्षण करून घेतलं, जेणेकरून 50% वर आरक्षण दिलं तरी ते टिकलं पाहिजे. यासाठी जे जे करायचं ते केलं पाहिजे, ते राज्य सरकारने केलं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः हे सगळे बारकावे आणि त्याचं गांभीर्याने पाठपुरावा केला. मात्र आता हे लोक ज्यांची याबाबत काहीच मागणी नव्हती, मराठा म्हणून कुठलीही मागणी नव्हती जरंगेंची, मात्र मराठा म्हणून कुणबीच्या नोंदी आढळतील ते सोडून इतर मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने उचललेलं पाऊल, मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलंय, तर आता हे जरंगे रात्रीतून म्हणायला लागले की मराठ्यांना 50% आत ओबीसीतून आरक्षण पाहिजे. कोण वाद लावत आहे? जरंगे वाद लावत नाहीत मराठा ओबीसी. जरंगेंची भाषा ही पूर्णपणे विरोधी पक्षाची भाषा आहे. जरंगेनी जरा कुठेतरी आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं. जरंगेंच्या आजही कालपर्यंत जे सगळे सोयरेच्या बाबतीत जरंगेंची भाषा होती. एका गोष्टीसाठी परत परत आपल्याला आठवण करून देतो, काही ना काहीतरी आपल्याकडे वायफायचा नेटवर्कचा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम दिसतोय, आपला आवाज सातत्यानं खाली जातो एकदम बोलता बोलता, त्यामुळे तुमचे मुद्दे लोकांपर्यंत सुस्पष्टरित्या जात नाही आहेत. जेवढं केवढं ऐकायला आलं त्याला घेतो पुढे जातो. अंकुश कदम यांच्याकडून आता पुढचे काही आक्षेप आपल्याला ऐकायचे आहेत. माझा नवा प्रश्न अंकुश कदम आपल्याला आहे, आणि अंकुश कदम त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो. अंकुश कदम, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आता असा आहे, जरांगेंनी आंदोलनाचे आदेश दिलेले आहेत आणि हे एक नवं वळण असणार आहे, कारण यावेळेला त्यांनी आंदोलनाचे आदेश हे छोट्या मोठ्या सगळ्यांना दिलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावं, वृद्धांपासून तरुणांपर्यंत आंदोलनात सहभागी व्हावं, उपोषणाला बसावं, असं सगळं सांगितलं जात आहे. हे नवं आव्हान सरकारसमोर उभं राहत आहे. 10% आरक्षण दिल्यानंतर सुद्धा हे आव्हान आहे, हे आव्हान कसं मोडणार आहात तुम्ही? प्रसादजी, या ठिकाणी मनोज जरांगे आणि कोणी असू द्या, समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही कित्येक वेळा आमच्यावरती गुन्हे पडलेत, जवळजवळ 30-38 गुन्हे आहेत आमच्यावरती, एकही वैयक्तिक गुन्हा नाही, फक्त समाजाचे गुन्हे आहेत. आंदोलन हे समाजासाठी केलं पाहिजे, याच्यात कुठलंही दुमत नाही. परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे एक एक मागण्या पूर्ण करत चाललेत,
आज तुम्ही म्हणताय सगळे सोयरे डॉक्टर मोरे आमचे बंधू आहेत, मराठा समाजाचे आहेत, आणि त्यांना मला अगदी आवर्जून सांगायचंय, तुम्ही जर का वकील डॉक्टर असाल तर सगळे सोयरे याच्यामधल्या ज्या हरकती आलेल्या आहेत, एक हरकत म्हणजे त्याची वाचून त्याची पूर्ण हे करायला लागते, आणि मग त्याच्यानंतर त्या 6 लाख हरकती आलेत, आणि तुम्ही नीट ऐका की त्या 16 नंतर त्या हरकती वाचायला घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती पूर्ण हे केलं जाणार, आणि कुठंही एकनाथ शिंदे असं म्हणलं नाहीयेत की आम्ही सगळे सोयरे मध्ये आम्ही देणार नाहीये, सगळे सोयरे हे देणारच, आणि त्यांनी क्लिअर केलंय सगळे सोयरे देत असताना हे उरलेल्या मराठ्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडूच शकत नाहीत किंवा ज्यांना मराठा म्हणूनच पाहिजे आरक्षण, त्यांना हे आरक्षण दिलंय. ठीक आहे, पण अंकुश कदम मुद्दा असा होता की आता येऊ घातलेल्या आंदोलनाची डोकेदुखी आपल्याला वाटते का, तुम्ही कशा पद्धतीनं त्याला सामोरे जाल, हा मुद्दा होता. अंकुश कदम, त्याचं उत्तर 30 सेकंदात द्या. मला संजीव भोर यांच्यासाठी पुढचे काही प्रश्न उपस्थित करून नंतर उत्तराची संधी डॉक्टर मोरेंना द्यायची आहे. हा आमचा मुद्दा नाही, हा सरकारचा मुद्दा आहे. सरकार ज्या पद्धतीनं त्याला काय करायचं त्याला त्याच्या पद्धतीनं सरकार करेल. नाही, निश्चित हा मुद्दा सरकारचा आहे, मान्य आहे, पण तुम्ही आत्ताच्या 10% आरक्षणाचे समर्थक आहात. तुमच्या लेखी नवं आंदोलन उभं राहिलं तर त्या 10% आरक्षणाचे लाभार्थी लाभ घेऊ शकणार नाहीत की सगळं काही नीट सुरळीत चालू राहील आणि दुसऱ्या बाजूला जरांगेंचं आंदोलन पण चालू राहील? काय वाटतं आपल्याला? फरक पडत नाही. ज्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, मला सांगा 2014 जे आरक्षण भेटलं होतं आम्हाला, 2018 त्याच्यामध्ये 1 वर्षाचं आरक्षण होतं, 7000 विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले. अहो केवढी मोठी संख्या आहे. जर का आज मला सांगा 27% ओबीसी समाज आहे, आरक्षण आहे, आणि त्याच्यात 32% समाज पुन्हा आणखीन जाणार आहे, म्हणजे ओबीसी मधल्या 2-3% पण मराठा समाजाला न्याय भेटत नाही, हे कोण जाणून घेणार आहे? मराठा म्हणजे काही भावनिक केल्यानंतर सगळ्या गोष्टी होत नाहीयेत, कायदेशीर गोष्टी पण लक्षात घेतली पाहिजे. 27% जर का आज ओबीसीचं आरक्षण असेल आणि त्याच्यामध्ये 32% मराठा समाज गेल्यानंतर 1-2% फक्त आम्हाला आरक्षण भेटणार आहे, मग हे उरलेलं 10% स्वतंत्र आरक्षण दिलंय त्याचा लाभ घेतला तर काय, कुठं चुकतंय? ठीक आहे, संजीव भोर यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे याची छोटी आठवण प्रत्येकाला शेवटच्या टप्प्यात मला द्यावी लागते. संजीव भोर, आता मनात जरांगे आंदोलन करायला लोकांना सांगतायत, तेही कदाचित आंदोलनाचा पुढचा टप्पा थोड्या दिवसांनी घोषित करू शकतात. राज्य सरकार त्या संपूर्ण स्थितीला कशा प्रकारे सामोरं जाईल, कारण जी भाषा आज वापरली गेलेली आहे त्यात कायदा सुव्यवस्थेच्या उल्लंघनाचे संकेत मिळतायत. कसं आहे, मनोज जरंगे आंदोलनाचे आदेश देत आहेत असं आपण सांगताय. आदेश देणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की त्या आंदोलनांमध्ये समाजाची किती हानी होणार आहे, त्याचे दुष्परिणाम काय असणार आहेत. मनोज जरंगेंना आंदोलनाचा आदेश देणं फार सोपं आहे, पण ज्यांना भोगावं लागेल, ज्या निरपराध निष्पाप तरुणांवर उद्या गुन्हे दाखल होतील त्यांना जेलच्या वाऱ्या कराव्या लागतील, खेट्या माराव्या लागतील कोर्टाच्या, त्यावेळेस मात्र हे मनोज जरंगेंनी हात वर केले नाहीत म्हणजे बरं होईल. अशा पद्धतीने आदेश देणं फार सोपं आहे. यापूर्वी मनोज जरंगेंचे आदेश, कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला केला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी, कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर मनोज जरंगेंच्या शिवबा संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्या कार्यकर्त्यांना 2-2.5 वर्ष सोडवता आलं नव्हतं तुरुंगातून मनोज जरंगेंना. आज त्यांच्या जरा मुलाखती घेऊन बघा त्यांची प्रतिक्रिया काय आहेत मनोज जरंगेंच्या बाबतीत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बोलत नाहीत, कारण समाज एकवटलेला आहे म्हणून मनोज जरंगेंच्या बाबतीत काहीही बोलायचं नाही अशी आमची भूमिका होती. मात्र या पद्धतीने मनोज जरंगे जर समाजाचं दुष्परिणाम काय होणार आहेत, समाजाचं वाटोळ कशात आहे, समाजाच्या हातात काय येणार आहे आणि समाजाची हानी किती होणार आहे, ही गणित जर व्यवस्थित पाहणार नसतील आणि उठसूट आंदोलन आणि उठसूट उद्रेकाची भाषा करणार असतील, यापुढे मनोज जरंगेंच्या अशा पद्धतीच्या चुका आणि समाजाची हानी करणाऱ्या एकतर 10 तारखेला उपोषणाला बसायची गरज नव्हती, आता बसलात ते बसलात, 16 तारखेच्या नंतर हरकती सूचनांचा अभ्यास करून पुढे निकाल येणं अपेक्षित असताना आता तुम्ही पुन्हा चिथावणी देताय. या चिथावणीच्या मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आणि त्याच्या परिणामांना सामोरे जायला डॉक्टर मोरे आपण आणि तुमचे नेते तयार आहेत का? तसा सर, आमचं आंदोलन हे महात्मा गांधीच्या विचाराप्रमाणे आहे.
इथं हिंसेला थार नाहीये. जे आंदोलनाच्या नावावर कोणी हिंसा करत आणि मराठा समाजावर ते टाकत असते दुर्दैव आहे. असंच झालेलं आहे आतापर्यंत. मनोजदादांचं जे आंदोलन आहे अत्यंत मुक्काम, आता तुम्ही बघितले असेल किती शांतताप्रिय, लोकांनी लाखो लोकांनी सुविधा उपलब्ध करून दिली, प्रचंड प्रतिसाद दिला, सरकारला धडकी भरलेली आहे एवढा जनसागर पाहून. प्रचंड जनसमुदाय होता आणि कोणालाही अजिबात त्रास झालेला नाहीये. याच्यामध्ये त्रास झालेला नाहीये न भूतोड भविष्यती अशा प्रकारचा हा उत्साह सर्व समाजामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. आणि आंदोलनामध्ये किती शक्ती आहे शांततेच्या मार्गामध्ये, ती प्रकट शक्ती लोकांना दिसलेली आहे. आता तुम्ही जरांगे पाटलांच्या याला लागू लागलेले. जरांगे पाटील एक इशारा देतात आणि सर्व मराठा समाज त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या शब्दावर साथ देतो, कारण त्यांचं नेतृत्व हे प्रामाणिक आहे. ठीक आहे. आता समाजामधून काही लोक वेगळे झाले तर ती वेगळी भूमिका मांडतील. त्यांना त्यांची पोळी बाजायला मिळत नाहीये. सरकारच्या पद्धतीने लाभ आणि अनेक पद त्यांना पदरात पाडता येत नाहीये. त्यांची क्यू वाढते आम्हाला खरं तर. ठीक आहे, याच्यावर एक 30 सेकंदाचं उत्तर, कारण संजीवजी काही बोलत होते मध्यंतरीच्या काळात, त्यांचा फक्त अस्पष्ट असा आवाज आला. संजीवजी 30 सेकंदात उत्तर द्या. तुम्हाला तुमचं दुकान चालवता येत नाही अशा प्रकारचे सांकेतिक थेट आरोप आहेत. प्रसादजी काय झालंय आता मनोज जरंगे आणि टीमचं, प्रत्येक मराठा समाजाच्या बाबत सरकार जे काही सकारात्मक निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही मराठ्यांची जी पाठराखण करत आहेत त्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे. मराठा म्हणून दिलेलं आरक्षण जे आहे त्यातही हे जे आता नाक खुरचायला निघालेले आहेत. ओबीसीची यांची मागणीच नव्हती, ती मागणी पुढे केलेली आहे. म्हणजे यांना फक्त काही करून विरोधी पक्षाच्या भूमिकेत आता काम करायचं आहे. मात्र हे करताना, हे खेळ खेळताना समाजाची हानी जर झाली आणि त्याचे दूरगामी परिणाम झाले तर त्याची जबाबदारी मनोज जरंगे आणि त्यांच्या या टीमची राहणार आहे. ठीक आहे, आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण मान्यवरांनी या चर्चेत सहभागी घेतला, सहभाग नोंदवलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.